शहरातील ऑफिसर कॉलनी कुडवा या ठिकाणी बंद घरात सुरू असलेल्या ऑनलाईन जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं छापा टाकलाय. यात 5 जणांना अटक केली असून त्यांच्या विरोधात रामनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अटक करण्यात आलेल्यांपैकी भूपेंद्र शामराव बोरकर वयवर्ष 24, त्याचबरोबर अभिनव अशोककुमार चंद्रकार वयवर्ष 21, दोघे राहणार डोंगरगड छत्तीसगड, लोकेश जगदीश खोब्रागडे वयवर्ष 31, शुभम रवींद्र नांदेश्वर वयवर्ष 22, दोघेही राहणार कुडवा गोंदिया, आणि नितीश तेजराम डोंगरे वयवर्ष 32, राहणार बोथली आमगाव. अशी आरोपींची नावं आहेत. ऑफिसर कॉलनी कुडवा गोंदिया या ठिकाणी बंद घरात काही जण ऑनलाईन जुगार खेळ खेळवित असल्याची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली होती. या माहितीवरून रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे आणि चमू तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक ऑफिसर कॉलनी कुडवा या ठिकाणी नितीन डोंगरे यांच्या घरी गेलं. यावेळेस घर कुलूप बंद होतं. दार ठोठावून घरात प्रवेश केला असता 4 जण घरात ऑनलाईन जुगार खेळताना मिळाले. त्यांच्याकडे 3 लॅपटॉप, 9 मोबाईल, वायफाय, राऊटरद्वारे जन्नतबुकाच्या माध्यमातून जुगार खेळ खेळताना ते मिळवून आले. त्यांच्याकडून 3,24,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी 5ही आरोपींविरुद्ध रामनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.